छकुलीच्या व्हिडिओ मध्ये तुरा कसा शिजा घातला ही दाखवला होता। आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायचंय तुऱ्याची एक नंबर अशी फंटास्टिक झणझणीत रेसिपी। तर चला आता आपण सुरुवात करणार आहे मागच्या कॅमेऱ्याने बघायला, पुढच्या कॅमेऱ्याने फक्त राधा वाले राव दिसणार आहे, ब्रँड इज ब्रँड। आणि मागच्या कॅमेऱ्याने दिसणार आहे नुसता तुरा रसरसीत। तर चला सुरुवात करू बघायला। तर आता ही काय करणार आहे, तरी पाणी तापलंय बघा वरच, आणि बघा ह्याला बी पाणी सुटलेलं आहे, हे तापलेलं पाणी ह्याच्यात टाकायचंय। टाक हा बघा कसं काय हिरवा गरगरीत नुसता कलर आला या। लय बारीक केलं नाही उलट चव लागत नाही, लय बारीक केलं, लय बारीक केल्यावर चव लागत नाही म्हणून असलंच हाय बघा आबाड दोबाड म्हशीचं थोबाड। आणि बघा खाली लागलाय एकदम ढना ढना असा जळ, ह्या चुलीला लागलाय पावसा पाण्याचं शेवाळ। कसं आहे साईटनं नवीन जागेला चूल होती आणि इथं लगेच दुसरं पाणी तापायला ठेवलं। ह्या तुऱ्याचं कसं असतंय माहितीये का, पाणी आणायला जावं लागतं आता लोकांच्या घरी, काय सांगावं तुम्हाला बोरचं पाणी। तर ही दुसरं पाणी तापायला ठेवलंय कारण तुरा लवकर शिजत नाही, त्याच्यासाठी आता मी जाते बघा पाण्याला। तर दुसरं बी पाणी तापलं होतं, मी गेली होती पाण्याचा हंडा भरून आणायला, मग तोपर्यंत दुसरं पण पाणी का नाही गरम झालेलं स्वतीने भोगल्यात ओतलं। आणि अजून काय तुऱ्या कोंबडी शिजलेली नाही, मग तोवरच ती काय करायला लागली आहे ह्याच्यामध्ये ह्या पुड्या टाकायला लागली आहे। तर पुढे आहे बघा एक कोंबडा मसाला, दाखव की पुढे एक कोंबडा मसाला आहे आणि ही एक मटन मसाला आहे। हा ती एव्हरेस्ट एक खानदेशी ती पलीकडलं काय आहे पालत उलत हे सुहाना। मसाला एकच असतोय फक्त कंपन्या वेगळ्या वेगळ्या असतात त्या बाई। तर इकडे ह्याची उकळी फुटायला लागली आहे, पाच पाच रुपये त्यांना। हा का जाऊ दे, आपण लोक धार्जनच माणसं आहे। तर बघा इकडे चांगले खळा खळा उकळी फुटली आहे, आता अजून ह्याला झाकून ठेवायचंय। मग फोडणी कशाची द्यायची ग ह्याला, का फोडणी फिडणी काय नाही बघू आता कशी फोडणी देते ह्या बघा। ह्याच्यात तर पहिलाच टाकलेलं आहे तिनं सगळं वाटलेलं कुटलेलं, आता ही जी नवीन फॅशन आणि पद्धत आहे बघा ही करायची। काय बोलते अग, अगोदर पिवळं दिसलं पुन्हा अगोदर पिवळं दिसलं पुन्हा हिरवं दिसलं पुन्हा ही काळ काय अग 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 स्वतीच कालवण रंग बदलायला लागलं गडे ना, आजूला भावावर बसव हे ना म्हणजे झालं। आता ती तर म्हणती या झाक झाक त्याला जाऊ झाक म्हणजे झाकून पडते शिजन काय लेकर कुकर हाय आपला पण तर शिजू द्या। आता ही परत शिजायला चालू आहे, डायरेक्ट तुम्हाला फुंडणी देताना दाखवते आहे ना। ह्यात काय काय आहे तर काय नाही, हळद आहे मीठ आहे तेलच आहे तेलाच आहे। अग स्वतः बघू दे की अग कवा शिजायचं, त्याला रात भर शिजवलं तर ती शिजत नाही काय बोलते तसंच राहत ते। तवर भुक्याजून राधी पिंगळून जाती या आणि पुन्हा पडतोय अंधार, पुन्हा कशी दावायची रेसिपी कवा शिजायचं ग ही। अव्याला रातभर तर जाळ घातला तर ती शिजणार नाही वर, मग शिजवायचंच कशाला, रातभर जाळ घातल्यावर शिजत नाही म्हणल्यावर तेवढी गाळ होती झाली तर हाडकच असायचं। पण चव रसालय भारी लागतोय ते हाडक आहे ते बघा त्या तुऱ्याला, पण रसालय चांगलं लागतोय शिजाय घातल्यापासून वास खमंग जी येतो ना त्याला खमंग मी तसं करायला लागतं। तुमच्यासारखा कच्चा कांदा आणि ती नसते टाकायचं नाही, मी कधी कधी कटाळा आल्यावर करते तशी, माझ्या मूडवर असला ना स्वयंपाक मग स्वयंपाक माझा एकदम फॅन्टास्टिक असतो। अजूनपर्यंत माझ्या स्वयंपाकाला कोणी नाव ठेवलं नाही,
पण स्वाती चांगला स्वयंपाक बनवते बर का तुझ्या इकडे भटीवर आल्यावर पण स्वयंपाक करणार आता दिवाळीला जावा म्हणते स्वाती कडच रविवारी मोराळी सांगितलं लगेच आम्ही जातो आता उद्या घालवा येतात ना रेल्वे स्टेशनला होय रेल्वे ती बसून द्या मग भेळ ती खावा तिथली घेऊन देते मला रेल्वेतली भेळ लय आवडते मग आमच्याकडे येतात रेल्वे येणार का इष्टीने येणार येईल का नाही सांगता येत नाही का आमच्याकडे म्हणलं का नका वाटतंय का नाही तस नाही ग अगं लेकर घेऊन नको वाटत ग लेकर लय हाय ती भूता मला नाही ती काय लेकर हाय ती ग पण लेकर माझले माणूस तिथं फिरलं तर काय नाही आम्ही हाय आपलं माणूस घालवणे एका खोपाडीत तिथं काय म्हणते ती वाली ना फिली कुठं राहतोय रानात महारानात बी नाही तर रानात गाय रानात राहिले बरं चला स्वतीच्या इकडे आपण वन भोजन करून मस्त पैकी जेवण तिथं करू इकडून ऊस तिकडून किळे इकडून कांदा घरा मागणं गिनी गोल मध्ये आम्ही आणि इकडून बायपास रोड मोठा पंढरपूर हवे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बघू यंदा स्वतीच्या इकडे दिवाळी करू हाय का नाही आणि लयच पाणी असलं लय पाऊ वाटलं तर हिर आहे जवळच नाही अगं हिरीचं आपलं जुळतच नाही पाणी बघूनच भ्या वाटत मला आणि तासोटास झाली आता गच भरली काटाला आली टाकाय का भात शिजायला शिजत नाही म्हणल्यावर कशाला शिजवायचंय त्याला थांबा की होत एक थोडं रस तर अजून आता झालं ती एक तास भर अजून अर्धा भर तास बर तर आता असे तुरा शिजला आणि हिथं चालल्या त्या बघा भाकरी भाकरी पण स्वतीच बनवायला लागली हे बघा कसली भाकर फॅन्टॅस्टिक बनवली पहिलीच भाकर हाय इकडे चुलीला मी जळ घालते मोसोबाची जत्रा त्याच्यापेक्षा भारी मोसोबाच्या जत्रेत एकदा जायचंय मला पाण्याची बादली का भरलेली आहे तशी द्या भरलेली पाहिजे का हा